एक शाळा होती, एक चार मजली शाळा होती, अगदी मोठी प्रचंड, म्हणजे तिच्या जवळजवळ 10-12 बिल्डिंग होत्या अशी एक मोठी शाळा एका शहरात होती. त्या शाळेमध्ये 2-3 फोडकर मुलं होती, त्यांना रजा पाहिजे होती. त्या मुलांनी काय केलं माहितीये का, त्यांनी तीन बकऱ्या आणल्या, तीन बकऱ्या कुणाची तरी पळवून आणल्या, तीन बकऱ्या, आणि त्यातला एक मुलगा त्या शाळेच्या वॉचमनला रात्री जाऊन गप्पा मारता मारता त्याला त्याने मेन गेट पासून जरा बाजूला घेऊन गेला, काही ते खोडी काढली तर वॉचमन बाजूला गेला, तसे दुसऱ्या मुलाने त्या तीन बकऱ्या शाळेत सोडून दिल्या रात्रीच्या वेळी. सोडून दिल्या त्यांना रजा पाहिजे होती 2 दिवस. त्यांनी काय केलं माहितीये, गुरुवारच्या संध्याकाळी तीन बकऱ्या सोडून दिल्या त्या शाळेमध्ये रात्रीच्या वेळी. त्या बकऱ्या असतात ना एका जागी उभ्या राहतील का, त्या बकऱ्या या बिल्डिंग मध्ये गेली, दुसऱ्या बिल्डिंग मध्ये गेली, तिसऱ्या बिल्डिंग मध्ये गेली, कोणी मध्ये पटांगणात गेली. ह्या मुलाने काय केलं, त्या बकरीवरती रंगानी रंगवलं होत. एका बकरीवर लिहिलं 1, दुसऱ्या बकरीवर रंगवलं 2, तिसऱ्या बकरीवर रंगवलं 4, तिसऱ्या बकरीवर काय रंगवलं 4. अशा तीन बकऱ्या सोडल्या. 3 नंबर लिहिलेली बकरी नव्हतीच, रंगवली सगळं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी वॉचमन सगळे पावणे 7 वाजता शाळा उघडले, कुलूप उघडलं. कुलूप उघडल्यानंतर झालं असं की जिन्यावरती बकऱ्या असत्या त्यांच्या लेंड्या दिसायला लागल्या. तो वॉचमन दुसऱ्या बिल्डिंग मध्ये गेला, तिथे पण काही लेंड्या दिसल्या. असं करता करता त्या वॉचमनने बघितलं की सगळीकडे लेंड्या दिसतात. त्या लेंड्या कशाच्या? दुसराही वॉचमन आला, तो जरा ज्ञानी होता, त्याला माहिती होतं शेळ्या मेंढ्या, तो म्हणाला नाही वाघ बी आलेलं नाही, या बकरीच्या लेंड्या दिसतात. म्हणाले शाळेत बकरी कशी काय आली, आपण ऐकण्याशिवाय कोणाला सोडत नाही, पालकांना तर आज सोडत नाही, बकऱ्या कशा, बकरी कशी काय आली. मग ते दोघे शिपाई त्या शाळेमध्ये फिरत होते, फिरत्या फिरत्या त्याने एक बकरी सापडली जर 4 नंबर रंगवलेला होता. ते म्हणाले अरे मग बकरी सापडली हीच असणार, कोणी ते रंगवलं असेल 4. एवढ्या दुसरा शिपाई दुसऱ्या बिल्डिंगच्या बघतोय, तर खिडकीत एक बकरी त्याला दिसली. तिकडे पण एक बकरी आहे, त्याने जाऊन ती बकरी पकडली तर त्या बकरीवर नंबर 1 लिहिलेला होता. एवढ्या शाळेचे मुख्याध्यापक आले, त्यांनी सांगितलं की असं असं झालेलं, सगळी शाळा खराब करून ठेवलेली आहे. तर ते म्हणाले अच्छा काय ठीक आहे, काढून टाका बकऱ्या बाहेर काढा, जर मुलांना अर्धा तास उशिरा सोडा मुलांना. मग शाळेतले उरलेले सगळे शिपाई अख्ख्या बिल्डिंग वर शोधत 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 होते, तर त्यांना आणखीन एक बकरी सापडली. त्या बकरीवर लिहिलेलं होतं बकरी नंबर 2. किती बकऱ्या सापडल्या? 3. 1 नंबर, 2 नंबर आणि 4 नंबर. तसे मुख्याध्यापक म्हणाले अजून 4 माणसं लावा, चला शिक्षकांनी कामाला लागा, 3 नंबरची बकरी आधी शोधून काढा. या 4 बकऱ्या सापडल्या नाहीत तोपर्यंत शाळा आज काय भरवायची नाही, चला काढा शोधून काढा. मग शाळेतले जे सगळे मागवून आलेले शिक्षक सगळे शोधतात, ह्या बिल्डिंग तेवढ्या टेरेसवर गेले, पाणी ते टाकीत बघितलं, इकडे बघितलं. मग 2-4 हुशार मुलं आली, आम्ही शोधतो आम्ही शोधतो. आणि सकाळी 10 वाजेपर्यंत काही 3 नंबरची बकरी सापडली. मुख्याध्यापक म्हणाले हे असलं चालणार नाही, शाळाला रजा द्या आजचा दिवस आणि ती 3 नंबरची बकरी शोधा. आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे सगळे जण ती 3 नंबरची बकरी शोधत होती, जी खरी नव्हतीच, खरी नव्हतीच. कोणाला माहिती आहे? कोणाला माहितीच नव्हतं. जगातली 97% माणसं त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं काही असतं, खरं असतं, चांगले कुटुंबीय असतात, स्नेहसंबंध असतो, बऱ्यापैकी नोकरी असते, खिशात मोबाईल असतो, बँकेत थोडे पैसे असतात, पण त्या या 3 बकऱ्यांकडे लक्ष न देता आपल्याजवळ जे नाही त्या 3 नंबर बकरीच्या शोधामध्ये लोक असतात आणि तो त्यांच्यासाठी तणाव ठरायला लागतो. समजलं? यातनं काय तुम्ही घेताय, काय विवेक काय घेते, या गोष्टीत आपल्याला काय बोध मिळतो? आपण जे आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल, जे सापडले त्याच्याबद्दल धन्यता वाटून आपण त्याच्याबद्दल आपण आनंद वाटला पाहिजे आपल्याला. आजूबाजूला दिसतात तेव्हा आपल्याला मात्र दिसत असतं की त्याच्याकडे हे आहे, तो मात्र माणूस मनात ना त्या टेन्शनच्या मागे असतो. तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटेच्या चिन्हावर क्लिकसुद्धा करा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ
यूट्यूबवर आल्याचं तुम्हाला लगेच समजेल. धन्यवाद.